मित्रांनो आजचे महत्वाचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे तर पहिला प्रश्न दिलेला आहे सोळा जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर बघा सोळा जानेवारी हा दिवस स्टार्टअप डे म्हणून साजरा केला जातो कारण जी स्टार्टअप योजना आहे ती भारतामध्ये सोळा जानेवारी दोन हजार सोळाला सुरू करण्यात आलेली होती आणि मग दोन हजार चोवीस येथे दोन हजार चोवीस करा दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर ती थी थीम आहे सेलिब्रेटिंग एट इयर्स ऑफ इनोव्हेशन ओके सो ही थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे सेलिब्रेटिंग एट इयर्स ऑफ इनोव्हेशन ओके दोन हजार चोवीसची थीम आहे त्यानंतर मग डिजिटल इंडिया हा प्रोग्राम कधी सुरू करण्यात आलेला आहे तर एक जुलै दोन हजार पंधराला डिजिटल इंडिया हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला होता तर मेक इन इंडिया हा प्रोग्राम पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला सुरू करण्यात आला होता ओके सो ह्या दोन तीन योजना पाठ ठेवा कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एकवीस ऑक्टोंबरला आपल्या सर्वांना माहीत आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार सोळाला उडान योजना सुरू करण्यात आली होती ठीक आहे उडे देश का आम नागरिक आणि एम एन्समध्ये यावरती प्रश्न पण विचारलेला होता सो लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या सर्व महत्त्वाच्या योजना त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस डिक्लेअर झालेला आहे त्यामध्ये भारताचा रँक आहे ऐंशीवा लक्षात असू द्या त्यामध्ये भारताचा रँक आहे ऐंशी नंबरचा आणि यामध्ये यावर्षी पहिल्या क्रमांकावर सहा देश आहे ते सहाही देश पाठ ठेवा जर्मनी जपान फ्रान्स इटली स्पेन आणि सिंगापूर ओके त्यानंतर युवा निधी योजना सुरू करणारं आपल्या शेजारचं राज्य कोणतं आहे तर ते आहे कर्नाटक ओके आणि पदवीधर व पदविका तरुणांना रोजगार देणारी ही योजना आहे शक्ती योजना पण कर्नाटक सरकारने सुरू केली होती महिलांना शंभर टक्के बस प्रवास मोफत आहे भाग्यलक्ष्मी पण योजना सुरू करणारं राज्य कर्नाटक आहे त्यांना देणार आहे दोन हजार रुपये महिना गृहिणींना देणार आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहे मग सिद्धारमय्या आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहे डी के शिवकुमार मग आता प्रश्न हा महत्त्वाचा आहे की कर्नाटकला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे का तर हो सात जिल्हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागलेले आहे हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या तिथे बांदीपूर राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे बनरघट्टा राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर बघा हवामान परिषद दोन हजार चोवीस कोणत्या शहरात पार पडलेली आहे तर ते मुंबई शहरामध्ये पार पडलेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ओके त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वेटलँड सिटी दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणत्या तीन शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे इंदोर भोपाळ आणि एक आहे उदयपूर तर हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट एम पी करा कारण यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न दिसणार आहे ओके सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीस ची जी बैठक आहे ती दावोद स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेली आहे मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना कधीची आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना आहे एकोणीसशे एकाहत्तर मुख्यालय आहे कोलोग्नी जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि भारतातर्फे स्मृती इराणी अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी हे तिथे गेलेले होते ओके आणि या परिषदेमध्ये भरपूर सारे डिसिजन घेण्यात आले जसं की सहारा वाळवंटाबद्दल क्लायमेट चेंज ओके ॲमेझॉन फॉरेस्ट ठीक आहे वर्ड जी डी पीबद्दल इथं डिस्कशन झालेलं आहे तर लंग्स ऑफ अर्थ कोणाला म्हटलं जाते ॲमेझॉन फॉरेस्टला म्हटलं जाते लक्षात असू द्या आणि मुंबईमध्ये ए फॉरेस्ट हा प्रसिद्ध आहे ओके पहिली दुग्ध व्यवसाय संस्थासुद्धा आय थिंक आर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती मुंबईला ओके त्यानंतर काही महत्त्वाचे मी इथं पठार दिलेला आहे एज रिझन सांगतो तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सर्वात स्वच्छ शहर भारतामधले इंदोर आणि सुरत ठरलेले आहे प्रथम क्रमांकावर ओके आणि सर्वात स्वच्छ राज्य महाराष्ट्र आणि सेकंड नंबरवर आहे एम पी ठीक आहे मात्र एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी ओके एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणारं जे शहर आहे मित्रांनो ते फर्स्ट नंबर ठरलेलं आहे सासवर। सासवड म्हणजे सासवडे सर्वात स्वच्छ ठरलेलं आहे पुण्यामधलं त्यामुळे सासवड पठारावरून मी सर्व पठारे हा पॉईंट तुम्हाला इथे कवर करून देत आहे मालेगाव पठार कुठे आहे नाशिकला जतचे पठार खानापूरचे पठार सांगली सासवड पठार पुणे औंध पठार आणि कास पठार साताऱ्याला आहे तळेगाव पठार हे वर्धेला आहे मांजरा पठार हे बीडला येते जे की मराठवाड्यामध्ये आहे ठीक आहे तोरणमाळ पठार येते नंदुरबार ठीक आहे बालाघाट पठार येते उस्मानाबाद आणि पाचगणी पठार आहे सातारा पाचगणी पठाराला टेबल लँड म्हणूनसुद्धा ओळखलं जाते द्या टेबल लँड म्हणून कोणाला ओळखलं जाते पाचगणी सातारा त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा समान नागरी कायदा कोणत्या कलमामध्ये येते चौवेचाळीस आणि समान नागरी कायदा करणारं तिसरं राज्य आसाम ठरलेलं आहे उत्तरांचलचे नाव आणि उत्तरांचलचे नाव हे ही दोन हजार सहामध्ये उत्तराखंड असे करण्यात आलेले आहे जम्मू आणि काश्मीरच्या परिसीमनासाठी नेमलेली समितीच्या अध्यक्षा कोण होत्या रंजना प्रकाश देसाई आणि उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करावा यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षासुद्धा रंजना प्रकाश देसाई ह्या होत्या ओके आणि जे कलम चौवेचाळीस आहे हे घटनेच्या भाग चारमध्ये येते आणि भाग चार हा छत्तीस ते एकावन्नपर्यंत आहे ज्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आलेली आहे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे आणि मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे ओके चला निपाह विषाणू सध्या चर्चेत आहे कारण निपाणू विषाणूवर आधारित पहिली लस शोधून काढलेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जे की युनायटेड किंगडममध्ये येते आणि लसीचं नाव आहे चॅडॉक्स हे बघा चॅडॉक्समध्ये ओ एक्स म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा आहे तो पहिला रुग्ण मलेशियाला सापडला होता निपा या ठिकाणी भारतात पहिल्यांदा केरळला हा निपाह विषाणू आलेला होता याच पद्धतीने एक मंकी पॉक्स व्हायरस आलेला होता तो द रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशामध्ये आढळलेला होता लक्षात असू द्या आणि या मंकी पॉकचा अभ्यास करण्यासाठी भारतात समिती नेमण्यात आली होती व्ही के पॉल समिती सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ओके सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तर मित्रांनो या पद्धतीने टू द पॉईंट आपल्याला अभ्यास करणं आवश्यक असते ओके okay. सो so, बारामुला झेलम स्टेडियम क्रिकेटचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे स्टेडियमचं तर नामकरण करण्यात आलेलं आहे जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सी डी एस होते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ओके आता सध्या जे दुसरे सी डी एस कोण आहे ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा ठीक आहे शीतल देवी ह्या प्यारा तिरंदाजीमध्ये असून त्यांना अलीकडेच अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि लक्षात असू द्या त्या सुद्धा जम्मू काश्मीरच्या आहे लक्षात असू द्या ओके पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेश राज्यामध्ये तयार करण्यात येत आहे मुख्यमंत्री आहेत तिथले योगी आदित्यनाथ ओके तर गाय मंत्रालय कुठे सुरू करण्यात आलं आहे मध्य प्रदेश एक कामधेनू हा प्रश्न मराठीमध्ये विचारला जातो तर कामधेनू म्हणजे होती इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय चला फिफा मेन्स प्लेयर अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे ऑब्विस्ली लिओनल मेस्सी यांना देण्यात आलेला आहे ते अर्जेंटिनाचे आहे त्यांना बेलेंडिओर पुरस्कारसुद्धा आठव्यांदा जाहीर झालेला आहे कारण फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस दोहा कतार या ठिकाणी भरलेला होता तर विजेता संघ होता अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स त्यामुळे लिओनॉल मेस्सी यांना खूप सारे अवॉर्ड भेटत आहे आणि तुम्हाला माहीत आहे लिओनॉल मेस्सी यांचा जर्सी नंबर जो आहे दहा हा सुद्धा निवृत्त करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ओके सो फिफा वर्ल्ड कप दोहा कतार लक्षात ठेवा मग दोन हजार सव्वीसला कुठं भरणार आहे फिफा वर्ल्ड कप तर अमेरिका कॅनडा मेक्सिको या तीन देशामध्ये भरणार आहे त्यामुळे मग मी एक संस्था तुम्हाला सांगतो नापटा संस्था एकोणीसशे चौऱ्याण्णवची यामध्ये सुद्धा तीन देश आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको सो हा पॉईंट मी तुम्हाला इकॉनॉमिक्सशी रिलेटेड इथं जॉईन करून दिलेला आहे सो लक्षात ठेवा ओके शेवटचा क्वेश्चन आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील पंचवीस कोटी लोक हे दारिद्र्यातून काय पडलेले आहे बाहेर पडलेले आहे मग नीती आयोग चर्चेमध्ये आहे तर नीती आयोगाच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघूया नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आली होती आणि नियोजन आयोग जो होता तो पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासचा होता ओके त्याला रद्द करून आता नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला झाली आहे मग नीती आयोग म्हणजे होते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ओके याचे जे अध्यक्ष असतात पदसिद्ध ते असतात पंतप्रधान आणि सध्या पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी त्यामुळे अध्यक्ष झाले नरेंद्र मोदी त्यानंतर उपाध्यक्ष आहे सुमन बेरी सीईओ आहे सध्या सीईओ आहे बी व्ही आर सुब्रमण्यम आणि जो नीती आयोग कार्य करतो तो कार्य करण्याची पद्धतीची राज्याकडून केंद्राकडे आहे ओके आणि नीती आयोग एक सल्लागार संस्था आहे ते थिंक टँक म्हणून काय करते कार्य करते हा एक पॉईंट लक्षात ठेवा ओके सो या पद्धतीनं आपण टू द पॉईंट डिस्कस केलेले आहे ओके लवकरच भेटूया तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच